नमस्कार. आमच्या शेतावरती आम्ही कंपोस्ट कशा प्रकारे तयार करतो ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो. कंपोस्ट ही कुठल्याही शेतासाठी खूप आवश्यक बाब आहे आणि ती वापरण्यासाठी जितकी सोयीस्कर व्हावे होईल तितकी आपल्याला करायची असते. जिथे आपण कंपोस्ट वापरणार आहे तिथे जर आपण ते बनवलं तर ते वापरायला सोपं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे, म्हणजे हिरवा पाला, सुकलेला पाला, काळी कचरा वगैरे, तो तिथल्या तिथे उपलब्ध होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इज फॉर लेबर, म्हणजे जे जे लोक ते वापरणार आहेत त्यांच्यासाठी ते ऑपरेट करणं खूप सोपं जातं. तर थोडक्यात आपण बघूया आम्ही शेतामध्ये आमचं कंपोस्ट कसं तयार करतो. आता तुम्ही बघताय की ही जी जागा आहे ती थोडी उताराची आहे. त्यातल्या त्यात आपण एखादी सपाट जागा बघायची आहे. कंपोस्टिंगचं बिन बनवण्यासाठी आपण ही जाळी वापरणार आहे. ही मेश आहे, इझिली बाजारातनं मिळते आणि त्याचा आपण पाहिजे तेवढा तुकडा कापून घेणार आहे. आणि असे मल्टिपल बीन्स आपण आपल्या शेतामध्ये बनवतो. साधारणतः 5 फूट व्यासाचा एक बीन बनवणार आहे आणि 5 फुटाचा व्यास करण्यासाठी जेवढी जाळी लागणार आहे आपण ती आपण मेजर करून घेतो. ती साधारणतः 1-15 फूट आपल्याला लागणार आहे. आता दिलीप इथे 15 फूट ही मापून घेतो आहे. तर ही जाळी 4 फूट रुंदीची आहे आणि बरेच लांब त्याचं बंडल मिळतं आपल्याला. एक सॉ ब्लेडने आपण कापतोय, इझिली कापली जाते. जाळीचा आपण साधारणतः गोल बनवून घेतो, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला त्याचे खांब कुठे काढायचे आहेत. आणि मग आपण 4 बाजूला 4 खांब काढणार आहे आणि त्याला ही जाळी बांधून एक बिन बनवणार आहे. आता मार्किंग करून घेतोय की कुठे आपल्याला 4 खांब लावायचे आहेत. पहिला खांब इथे लावायचा आहे, तो तिथे मार्क करते तिथे. दुसरा खांब आपल्याला इथे लावायचा आहे. तिसरा खांब आपल्याला इथे लावायचा आहे आणि त्याचप्रमाणे चौथा खांब. या अशा मार्किंग करून घेतल्यावरती मग जाळी काढून ठेवायची आणि तिथे खांब उभा करण्यासाठी खड्डे करायचे. जसे 4 खांबाचे आपण होल्स मारून घेतलेले आहेत. आपल्या जाळीची उंची 4 फूट आहे आणि त्याच्या हिशोबाने आपण साधारणतः हे 7 ते 8 फुटाचे खांब बनवलेले आहेत. आता आपण ते आपले जे खांब आहेत ते केलेल्या खड्ड्यांमध्ये व्यवस्थितपणे रोवून घेतोय. आपण हे 4 खांब असे आपल्या मेजरमेंटनुसार रोवून घेतलेले आहेत. त्याला खाली दगड टाकून आपण ते फिक्स करतोय. अगदी व्यवस्थित रोवून घ्यायचे आहेत खांब, कारण हे खांब निदान 1-2 वर्ष तरी तिथे राहिले पाहिजेत या हिशोबाने. आता या खांबांभोवती आपण जाळी लावून घेणार आहे, जी आपण आधी 15 फुटाची जाळी कापली होती. ओके, जाळी बसते का आपण बघतोय व्यवस्थित. जाळी बांधण्याच्या आधी त्याचा थोडा एक बेस तयार करायला लागतो. जाळी व्यवस्थित बसते, आपण ती जस्ट काढून ठेवते आणि आता आपण या बिनचा बेस बनवणार आहे. या नारळाच्या सुकलेल्या झावळ्या आपण तोडून घेतल्यात, याचाच आपण बीनसाठी बेस बनवणार आहे.
आपण नारळाच्या झावळ्या वापरतो कारण त्या कुजायला बराच वेळ लागतो आणि त्या जरा चांगला बेस तयार करतात, त्यात हाय लिग्निन कंटेंट असल्यामुळे. अशा प्रकारे आपला बेस तयार झालेला आहे इथे. आता आपण जाळी लावून घेऊया आणि आपला बिन बांधून घेऊया. जाळीचा जो जॉईंट आहे तो एका खांबाला लागूनच यायला पाहिजे, जेणेकरून आपलं जे बिन आहे ते स्ट्रॉंग होतं. आता आपण हे बिन उभं केलं आहे, चारी बाजूनी आपण चारी खांबाला थोडं थोडं त्याला बांधून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपलं रॉ मटेरियल आहे म्हणजे ग्रीन्स आणि ब्राउन्स हे टाकायचे आहेत, हिरवा पाला आणि वाळलेला पाला. हिरवा पाला म्हणजे आपण आसपास जे आपलं तण उगवलेलं असतं तेच वापरतो आणि आपलं तण पण साफ होतं आणि कंपोस्टिंगसाठी आपल्याला रॉ मटेरियल पण मिळतं. आता हे जे आपण बिन केलं आहे याच्यामध्ये आपण जितके आपले तणाचे हिरवा भाग असतो तो टाकू शकतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला काड्या नाही टाकायच्या किंवा मोठ्या स्टिक्स नाही टाकायच्यात, तर सॉफ्ट पाला टाकायचा आणि पातळ जे स्टेम्स असतात ते आपण वापरू शकतो याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये हिरव्याचा एक लेअर झाला 3-4 फुटापर्यंत की मग आपण त्याच्यामध्ये सुकलेला पाला टाकतो. आता आपल्याकडे पावसाळ्यामध्ये सगळा हिरवाच पाला आहे, त्यामुळे जितका तो जमेल तेवढा टाकायचा आणि मग हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जो सुकलेला पाला आहे तो आपण याच्यामध्ये टाकतो. हे बिन तयार करायला साधारणतः 45 मिनटं ते 1 तास लागतो आणि खूप इकॉनॉमिकल पण आहे. या जे खांब तुम्ही बघताय हे आपल्या शेतातल्या झाडांपासून केलेले आहेत, अकेशियाचे खांब आहेत, तण म्हणूनच वाढतं ते. दुसरं म्हणजे ही जी जाळी आहे ती तुम्हाला कुठल्याही हार्डवेअर स्टोअरमध्ये मिळते आणि ही आपल्याला पुन्हा पण वापरता येते. हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी सुकलेला पाला आपल्याला आपल्या शेतात पण मिळतो, पण आपल्या शेतापेक्षा आजूबाजूच्या एरियामधून जिथनं मिळेल तिथनं आपण आणून टाकतो. याच्यामध्ये तुम्ही कोणाचा कुजलेला भाताचा पेंडा असेल, जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. फक्त याच्यामध्ये जे डिकम्पोज व्हायला जे अवघड आहेत असे पदार्थ आपल्याला टाकायचे नाही आहेत, जेणेकरून जेव्हा आपण ते वापरू तेव्हा एक युनिफॉर्म कन्सिस्टन्सी आपल्याला मिळेल. हे जेव्हा आपण भरतो पूर्ण तेव्हा भरताना आपण मध्ये एखादा शेणाचा लेअर आपण देतो, ओल्या शेणाचा गोमूत्र थोडंसं टाकतो याच्यामध्ये पसरून शिंपडून टाकतो आणि मग जेव्हा हा भरेल तेव्हा तुम्ही बघाल की 1-2 महिन्यामध्ये हा निम्मा खाली बसेल, कारण ते पानं जी आहेत ती डिकम्पोज व्हायला लागतात आणि निम्मा खाली बसल्यानंतर मग आपण परत तो भरतो. मग थोडे ग्रीन्स टाकतो आपण, त्यावेळी जे तण असतील ते टाकतो, काही सुकलेला पाला असेल तो परत टाकतो, मग त्याच्यावर परत एकदा शेणाचा लेअर देतो, असं आपण ते करत राहतो. या हे तुम्ही 1-2 वर्ष असं करू शकता, जेणेकरून तुम्हाला कळतं की याची कन्सिस्टन्सी जेव्हा एका पावडरसारखी होते, एकदम भुकटीसारखी व्हायला लागतं, तेव्हा ते तयार झालं असं आपण समजू शकतो. जेव्हा हे तयार होईल तेव्हा हे फास्टिंग जे आहेत, हे जे बांधलं आहे ते आपण मोकळं करायचं, जाळी काढून घ्यायची आणि हा ढीग वापरायचा. आणि एकदा वापरून झालं ही जाळी परत एकदा लावू शकता आणि पुन्हा एकदा आपलं कंपोस्ट बिन काम करायला चालू होतं. ह्या कंपोस्ट बिनमध्ये आपण जे टाकणार आहोत त्याच्यात एक गोष्ट तुम्हाला काळजी घ्यायची आहे की त्याच्यामध्ये तणांचं बिन आहे गेलं पाहिजे, किंवा तण जेव्हा फुलांवर असतील ते आपल्याला वापरायची नाही आहेत, तर त्याच्या आधीची जी स्टेज असते तेव्हाचे तण वापरायचे आहेत. कारण तुम्ही जर त्याच्यामध्ये त्यांचे जे सीड्स गेले तर ते तिथे डॉर्मंट राहतात त्या कंपोस्टमध्ये आणि तेव्हा जेव्हा कंपोस्ट तुम्ही वापराल तेव्हा तेच पहिले उगवून येतात आणि मग आपल्याकडे तणांचा प्रॉब्लेम आणखी वाढतो. तुम्ही जितक्या विविध प्रकारचे तण वापराल तेवढं तुमचं कंपोस्ट चांगलं होईल. म्हणजे एकाच प्रकारचं तण तुमच्याकडे असेल आणि तेच तुम्ही जास्त वापरलं तर त्या कंपोस्टला एवढी व्हरायटी येणार नाही. तुम्ही जितक्या जास्त वेगवेगळ्या प्रकारचा पालापाचोळा वापराल तेवढं तुम्ही ते चांगलं आहे. ह्या कंपोस्ट बिनमधलं जे खत आहे किती चांगलं करायचं हे आता तुमच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये त्याच्यामध्ये ताक वापरू शकता किंवा गुळाचं पाणी वापरू शकता, जीवामृत टाकू शकता
आणि ते जितकं जास्त डिकम्पोज होईल तितकं तुम्हाला फास्ट ते वापरता येईल. तुम्हाला समजा पावसाळ्यात ते वापरायचं आहे तर तुम्हाला उन्हाळ्यापासून ते ओलं करत यायला पाहिजे, जेणेकरून जून जुलैमध्ये जेव्हा ते वापरायचं आहे तेव्हा ते तयार झालेलं असेल. तुम्ही हा प्रयोग तुमच्या शेतामध्ये करून बघा आणि तुमचे काही सजेशन्स असतील, कमेंट्स असतील तर तेही आम्हाला कळवा. थँक्यू.